बघा खूपच महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे शाळा कॉलेज पुन्हा बंद करणार मी तुम्हाला पहिले चार पाच दिवसपूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता ज्यामध्ये मी ऑलरेडी इथं सांगितलेलं होतं की शाळा आणि कॉलेजेस बंद होतील जे शाळा इथं नियम पाळतील नाही मला माहीत आहे खूप साऱ्या शाळा इथं नियम पाळत आहे बट काही काही शाळा आणि कॉलेजेस थोडीही म्हणजे नजर नजरहाटी दुर्घटना घटी अशाप्रमाणे काम करत आहे ज्यामुळे इथं सरकार त्यांना इथं सोडणार नाही आहे ठीक आहे ते अधिकाऱ्याद्वारे इथं तुमच्या शाळेची जाच करतील आणि त्यानंतर त्यांना बंद करून टाकतील सविस्तर मी सांगतो काय आहे तर बघा व्हिडिओला पूर्ण बघा हा विषय खूपच गंभीर आहे जसं की आता तुम्हाला खूप सारे न्यूजमध्ये ऐकत ऐकायला येत असेल की इथं शाळा बंद होणार आहे कॉलेजेस बंद होणार आहे का कारण काय आहे हेच आहे मी जे तुम्हाला सांगितलं ठीक आहे तुमची शाळा ही त्यापैकी एक कधी असेल तुम्हालाही वाटत असेल नाही यार आमच्या शाळेमध्ये एवढे काही नियम पाडले जात नाही आहे तर तुमच्या शाळेचा नंबर आलेला आहे असं तुम्ही समजून जा ठीक त्या आहे आणि बघा तुम्हाला याचं कारणही सांगतो तुम्हाला माहीत असेल परभणीतील एका विद्यार्थ्याला फक्त एका विद्यार्थ्याला इथं संसर्ग झालेला होता कोरोनाचा ठीक आहे आणि त्यामुळे त्याला लागण झाली असल्यामुळे इथं जे आहे पूर्ण शाळा बंद करण्यात आलेली होती पूर्णपणे शाळा बंद करण्यात आलेली होती एवढं असतं ठीक आहे म्हणून तुम्हाला इथं जी शाळा आहेत इथं कधी हे व्हिडिओ कधी शिक्षक बघत असतील त्यांच्यासाठी सुद्धा पालकसुद्धा बघत असतील त्यांच्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांसाठीसुद्धा की इथं तुम्ही हलक्यात घेऊ नका कारण की इथं भले तुमची शाळा काही नियम पाळत नसतील कदाचित म्हणत काही मी कदाचित सर्व नियम पाळत नसतील पण त्याचा तुम्हाला खूप मोठा दंड मिळू शकतो काय का तर शाळा बंद होऊ शकते ठीक आहे मग कारण की तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या एकतर म्हणजे बघा वॅक्सिनेशन इम्पॉर्टंट आहे कारण की तुमचं वैक्सीनेशन झालेलं नाही आहे ज्यामुळे धोका आहे विद्यार्थ्यांना खास करून विद्यार्थ्यांचं वॅक्सिनेशन झालेलं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही त्याच्या पहिले तर पावसाची लाट येऊन गेली बट कोरोनाची लाट आली नाही आहे हेच तिसरी लाट असू शकते किंवा पुढेही येऊ शकते तिसरी गोष्ट म्हणजे की कोरोनाच्या भीतीमुळे पुन्हा एकदा मी जसं तुम्हाला सांगत आहे की हे पुन्हा एकदा बंद होऊ शकते म्हणजे धोके तर आहेच पण तरीही गव्हर्नमेंटनं शाळा आणि कॉलेजेस सुरू केल्या हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला हवी कारण तुम्हाला माहीत असायला हवं आपला महाराष्ट्र अव्वल नंबरमध्ये होता कोरोनाच्या केसेसमध्ये ज्यामुळे तस आपली जी गव्हर्मेंट आहे ते सतर्क होती ज्यामुळेच इथं जे तुमचं कोणतंही इथं नुकसान करून घ्यायला तयार नव्हती की चला मग इथं केसेस अचानकपणे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा नंबर लागेल महाराष्ट्र नंबर का तिथं केसेस वाढणंसुद्धा खूपच इथं भीती निर्माण करणार होती त्यामुळे इथं गव्हर्नमेंट पहिले पावलं उचलत नव्हती कशाची तर शाळा सुरू करण्याची कॉलेजेस सुरू करण्याची बट आता काब्रं उघडलं कारण की केसेस कमी होत आहे बट तरी तुम्हाला मी बघा तो काय काय का आहे की जसं तुमचं वॅक्सिनेशन झालेलं नाही आहे कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्यामुळे तुमची शाळा पुन्हा एकदर बंद पडण्याच्या कगारीवर आहे ठीक आहे कोणत्या शाळा जे इथं नियम पाळणार नाही ठीक आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे जिथं कोविडचे संसर्ग आहे त्या शाळेमध्ये ती शाळा तर बंद पडणारच आहे ठीक आहे हे गोष्टी तुम्हाला माहीत असायला हवं बघा व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी अधिक मी तुम्हाला काही महत्त्वाची अपडेट देऊ इच्छितो ते म्हणजे बघा मित्रांनो आता बघा तुम्हाला कधी ऑनलाईन घर बसून अभ्यास करणं असेल ते सुरक्षितपणे तर अनअकॅडमी एक खास ऑफर घेऊन आलेलं आहे तुमच्यासाठी तर बघा ते म्हणजे ट्रिबल धमागा ऑफर जे बघा इथं अकरा तारखेपर्यंतच व्हॅलिड आहे तेही पहिल्या पाचशे सबस्क्रिप्शनसाठी तेही महाराष्ट्राच्या नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी खूपच खास ऑफर आहे ते म्हणजे बघा तुम्ही कधी बारा किंवा पंधरा किंवा अठरा मंथचं इथं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला इथं ते सबस्क्रिप्शन चार मंथचं फ्री मिळेल अधिक एक्स्ट्रा अधिक तुम्ही कधी सपोज दॅट चोवीस किंवा छत्तीस किंवा अठ्ठेचाळीस मंथचं फ्री सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला इथं सहा मंथचं अधिक फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे बघा इथं पेड कोर्सेसचे खूप सारे फायदे आहेत अकॅडमीचे म्हणून तुम्ही इथं घेऊ शकता जसं की तुम्हाला इथं जे काही तुम्ही लर्निंग आहे ते तुमची महाराष्ट्राच्या टॉप एज्युकेटरद्वारे करू शकता आणि तेही लाईव्ह इंटरॅक्शन करू शकता महाराष्ट्राच्या टॉप एज्युकेटरसोबत आणि तुमचं जे काही स्टडी मटेरियल आहे ते पी डी एफच्यासोबत घेऊ शकता प्लस तुम्ही इथं काही मायक्रो कोर्सेस अवेलेबल आहे ज्यामुळे तुमचा पूर्ण सिलॅबस जो आहे तो खूपच कमी कालावधीत सुद्धा कंप्लीट करू शकता विद्यार्थी मित्रांनो अधिक एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंटसुद्धा मिळतं तुम्हाला तुम्ही कधी हा कोड जो आहे बी के पी हा वापरला तर ठीक आहे असे खूप सारे फायदे इथं अनअकॅडमीचे आहेत तुमचा लाईव्ह क्लाससुद्धा कधी मिस झाला असेल सपोज दॅट तर तुम्ही रेकॉर्डिंग स्टेशनमध्ये जाऊनसुद्धा बघू शकता व फ्री क्लासेससुद्धा अवेलेबल आहे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली आहे तुम्ही ज्या क्लासमध्ये असाल त्या क्लासवरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा लिंक जसं आता तुम्हालाही म्हणायचं असेल की यार मग यामध्ये का या नवीन आहे यामध्ये नवीनची गोष्ट नाही आहे यामध्ये मी नवीन तुम्हाला हेच सांगू इच्छितो की इथं संसर्ग ना। कुवीट परबनी ते आडरला आडरला कुवीट हा वाढणार कोविडचं बघा तुम्ही बघितलं परभणीत एकच विद्यार्थी आढळला बट पूर्ण शाळा बंद झाली का आढळला कारण की इथं चेकिंग नाही चालवल्या पहिली गोष्ट तुम्हाला समजायला हवं की कोविडचे केस कमी येत आहेत त्यामुळे जे काही टेस्टिंग आहे तुम्ही कमी प्रमाणात होत आहे असं समजू शकता विद्यार्थ्यांची तर या टेस्टिंगसुद्धा करत नाही आहे शिक्षकांची चालू आहे पण विद्यार्थ्यांची नाही तर बघा विद्यार्थ्यांची कधी टेस्टिंग झाली तर बघा त्याचा परिणामसुद्धा उलटा तुम्हाला दिसू शकतो ठीक आहे तुम्हाला जिथं फक्त तुम्ही बघू शकता की आता शाळेमध्ये हर जे काही शिक्षक आहे का ते शिक्षकांचं सेकंड डोस तर कम्प्लीट झालेला आहे त्याचं काही टेन्शन ही गोष्ट नाही आहे बट त्यांचंसुद्धा कोविड होता त्यांनासुद्धा इथं कोविड होतं त्यांची कधी इथं पुन्हा पुन्हा एकदा चाचणी केली तर तुम्हाला दिसतच आहे बट विद्यार्थ्याची करा ना यार विद्यार्थ्याची जेव्हा कराल तुम्हाला तेव्हा तर समजेल की नाही की विद्यार्थी इथं पॉझिटिव्ह आहे की नाही ज्यामुळे इथं इतर जे विद्यार्थी आहे त्यांचासुद्धा संसर्ग जो आहे तो होऊन जो आहे म्हणजे त्या धोका टळणार आहे हे समजायला हवं कारण की बघा तुम्ही बघू शकता काही म्हणजे खूप सारे जिल्हे असे आहे खूप सारे गाव असे आहे की ज्यामध्ये केसेस नाहीच आहे ज्यामुळे इथं विद्यार्थी जे आहे इथं खुल्या आपण कधी बघितलं तर इथं शाळेचं नियम जे आहे ते नियम इथं पाळलं जात नाही म्हणजे नियम तर आहे असं नाही सोशल डिस्टन्सिंग झालं हँडवॉश झालं त्याच्यानंतर मास्क झालं ह्या गोष्टी तर आहे बट एवढ्या आपण म्हणू शकतो एकदम पद्धशीरच्या प्रमाणामध्ये नाही आहे ठीक आहे पद्धतशीरपणे जे आहे इथं जो नियम जो आहे कर तो पाळणं सुरू नाही आहे आणि जिथं कुठं इथं ज्या शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये असं दिसेल आणि त्या अधिकाऱ्यांकडून कधी तिथं तपास झाला तर नक्कीच त्या शाळेला किंवा कॉलेजेसला इथं दंड आकारण्यात येईल क्यो आता तिथं सरकारच्या नियमावलीत तुम्ही बघू शकता काय आहे दंड आहे की इथं शाळा कॉलेज बंद होणार आहे ठीक आहे तर बघा माझं असं नाही म्हणणं की सर्व शाळा आणि कॉलेजेस पुन्हा बंद होणार कोरोनाची तिसरी लाट येणार असं काहीच नाही आहे माझं एवढंच म्हणणं आहे की जिथं इ कोणतीही शाळा नियम पाळणार नाही आणि तुम्हाला वाटत असेल की नाही यार आपली शाळाही त्यापैकी एक आहे तर नक्कीच तिचा सुद्धा नंबर येऊ शकतो ठीक आहे बट तरी तुमचा अभ्यास तुम्ही थांबू नका विद्यार्थी मित्रांनो अभ्यास खूपच महत्त्वाचा आहे अभ्यास थांबू तर था नक्कीच तुमचा नुका नुकसान जो आहे तो शंभर टक्के होणार ठीक आहे नुकसान यामुळे की बघा आता तुमचे बोर्ड एक्झाम जे आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर खूपच महत्त्वाचे आहे सर्व विद्यार्थ्यांसाठीसुद्धा एक्झाम महत्त्वाचे आहे आणि मागच्या वर्षी तुम्हाला माहीत असायला हवं सर्व फुकट पास झालेले होते ज्यामुळे त्यांना असं वाटत आहे की यावर्षीसुद्धा ऑनलाईन झालं म्हणजे यावर्षीसुद्धा फुकट पास होतील असं कोणीच तुम्हाला करून देणार नाही खास करून तर दहावी आणि बारावीचे जे बोर्ड एक्झाम आहे कारण की ते मागच्या वर्षी एवढं तुम्ही बघू शकता तुम्हाला माहिती आहे सरकारची एवढी प्लॅनिंग होती की त्यांना बोर्ड एक्झाम घ्यायचेच होते त्यांनी मेपर्यंत ते एक्झाम लोटल्या होत्या त्यां ते मे महिन्यामध्ये सुद्धा एक्झाम घ्यायला तयार होते म्हणजे तुम्ही इथं विश्वास नाही करू शकत की तुमच्या एक्झाम तरी यार यावर्षी शंभर का एकशे एक टक्के होणारच ह्या साध्या साध्या गोष्टी आहे जे तुम्हाला समजायला हव्या कळायला हव्या त्यानंतरच जे आहे तुम्ही ते जे काही नेक्स्ट प्रोसेस म्हणजे करू शकणार आणि बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकणार अभ्यास तुम्ही ऑनलाईन करा ऑफलाईन करा घरी बसून करा शाळेत करा कसाही करा बट करा हे महत्त्वाची गोष्ट आहे अभ्यास नाही करचाल तर नक्कीच त्याचा परिणाम वाईट असू शकतो अभ्यासात परिणाम पडेल ज्यामुळे तुम्हाला मार्क्स कमी मिळतील सो अभ्यास करा हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांकडे नक्की शेअर करा या व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद